टायगर बाई हा सकाळपासून फोन नुसत्या सारखा वाचतोय वाचतोय वाचतोय, कंटाळा आला नुसता. हॅलो, अरे नीता खेडकर नाहीये इथे, कशासाठी फोन करताय तुम्ही लोक सारखी सारखी? हा, तू केला नव्हतास? मग मगाशी ज्याने केला ना त्याला विचार, नीता खेडकर इथे घरी नाहीये, इथे फोन करू नका. टायगर बाई तरी जरा पडेल म्हटलं ना तर तेवढी सुद्धा उसंत ही लोक देत नाहीयेत. ते नीताला ना घरी आल्यानंतर असं दम देते तो बन्या म्हणाला होता तेच खरं. येणाऱ्या फोनला सुद्धा आता लॉक करून टाकते मी, कंटाळा दिला या पोरीने नुसता. शी बघा काय वाचतोय आपला. अरे नीता खेडकर नाहीये बाबा इथे, सांगितलं ना एकदा, कशासाठी फोन करताय तुम्ही लोक? हरी, अरे सॉरी रे बाबा, अरे काय सांगू तुला, ते नीताचे फोन इतके येतात ना सकाळपासून, कंटाळले रे मी अगदी. काय, अरे काय सांगतोयस काय बाबा तू? दिव्या आणि प्रतीक दोघही? कलियुग रे बाबा हे कलियुग. हो 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 हो, नीताला सांगते मी. होय होय, मधुला सुद्धा सांगते, ती पोर काहीतरी तपास करेल ना रे लवकर. होय होय, तू काळजी घे रे बाबा सगळ्यांची. होय हो, नक्की सांगते मी. हो काय ग बाई, काय या माणसांनी एवढी पाप केली आहेत म्हणून संकटामागून संकट त्यांच्यावर येत आहेत का ही कळत नाही. काय करेल आता ही.